तू नेतेगिरी नको बोल नंतर बोल ना तू सरळ खरं सांग सांग ना नंतर आता तू खोटं बोलला की नाही अगोदर दोन तीन गोष्टी तू असं करशील ना असं करशील ना ऐकून घे नंतर जाऊन तू पब्लिकला मी काय करतो नंतर बोलतो मी त्यांना मी 15 तारखेच्या आज बोलतो त्यांना आता सांगतो मी भाई सांगतो मी भाई सांगतो मी भाई सांगतो मी भाई सांगतो मी ऐका तू मी ग्राम पंचायत ने गैरकारभार केला असं म्हटलं का नाही मी हे सांगू लागलो इथं आल्यानंतर काम कुणाचं आहे करून घेण्याचं हा क्लस्टरचं काम कुणाचं आहे किती कुठून बॉडी कोण आहे सर कलेक्टर पालकमंत्री ग्रामपंचायत काय करू शकतो उत्तर त्याचा भ्रष्टाचार झाला तुम्ही प्रवीण तू नेतेगिरी नको बोल नंतर बोल तुम्ही सरळ खरं सांग नंतर आता तू खोटं बोलला की नाही अगोदर दोन तीन गोष्टी नाही तू असं करशील ना असं करशील ना ऐकून घे तू प्लीज असं करू नको तुला जे बोलायचं तू नंतर मीटिंग घेऊन बोलतो पब्लिकला सांगा ऐकून घेतलं की नाही नंतर जाऊन तू पब्लिकला मी काय करू नंतर बोलतो मी त्यांना मी 15 तारखेच्या आज बोलतो त्यांना सगळं बोलतो मी एक्झिक्युटिव्ह बॉडी ही राज्य सरकार आहे राज्य सरकार सांगतो मी झालं का एवढं सांगा फक्त झालं का त्याच्यात ग्रामपंचायत आता सांगतो मी भाई सांगतो मी भाई सांगतो मी भाई सांगतो मी भाई सांगतो मी ऐका तुझ्या ग्रामपंचायतची चौकशी चालू आहे का चालू आहे सर हा चालू आहे का त्याच्यात इंटरेस्ट मग सांगतो बस ते सांगतो मी तुम्हाला हा मी पॉझिटिव्ह बोलता पण सगळं काय नेगेटिव्ह घेऊन चालू राहिले आमदार साहेब अरे तू नेगेटिव्ह घेऊन चालला मी नाही मी कुणाचं नाव घेऊन बोललो का नाही ज्याला लागेल त्याला इथं इथं तुम्ही घ्या मागून घ्या मी बोलतो अरे ऐक ना यार तुमचे भांडण तुम्ही नंतर करा तुमचे भांडण नंतर करा ना मग ते पुरावे ना तुम्ही माझ्याकडे द्या मी देतो त्यांनी भ्रष्टाचार केला कोणी भ्रष्टाचार अरे हा ना ज्यांनी भ्रष्टाचार केला ना मला पुरावे द्या मी देतो त्यांना मी पुरावे देतो तुम्हाला मी मंत्रात केस पण चालू द्यायची त्याच्यावर उत्तर मिळालं नाही कोणी केलं भ्रष्टाचार ग्रामपंचायतीने केला ग्रामपंचायत केलं ना जनतेचं म्हणणं आहे का ऐकून या त्याचे मर्यादेची बाहेर ग्रामपंचायत पूर्ण भ्रष्टाचार करते आणि विकास करत नाही अजिबात ग्रामपंचायत पैसा पाठवत्या पण हे आपच्यात खाते आम्ही विकास नाही करत ग्रामपंचायत एक ग्रुपचा डुकरे गारे सगळे लोक ग्रामपंचायत भ्रष्टाचार करता म्हणून सांगू लागले आता शांत बाई तू असं बोललो का आता शांत बाई आमदाराला इथं आपण तालुक्याचे आमदार म्हणून बोलावलं आणि त्यांच्याकडून काय आपल्याला काम करता येईल हे बघा.